जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर भारतीय वायुसेनेने हल्ला केला. दरम्यान भारताच्या वायुसेनेकडून बॉम्ब वर्षावाला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान वायुसेनेच्या F-16 आकाशात झेप घेतली. मात्र आकाराने मोठा असलेल्या भारताच्या वायुसेनेचे विमान पाहताच F-16 परतीची वाट धरली. पाकिस्तानी F-16 पळपुटेपणा जगासमोर आलाय. भारताच्या हल्ल्याला तोंड देण्याऐवजी F-16 विमानाने पळून जाणं पसंत केले. दरम्यान पाकिस्तानच्या भूमीवरील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळावर भारतीय वायुदलाने पहाटेच्या सुमारास बॉम्ब वर्षाव केला. भारतात जैश ए मोहम्मद आणखीन दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता. यामुळे हा हल्ला करून जैशला निस्तनाबूत करणं भारताला भाग पडलंय असं परराष्ट्र खात्याने म्हटलंय. या ऑपरेशन दरम्यान लढाऊ विमान जॅग्वारने या ऑपरेशन कारवाईचे रेकॉर्डिंग केले. भारताने केलेल्या एअरस्ट्राईक नंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली. ही कविता सर्वत्र व्हायरल होत असून हिंदीतले प्रसिद्ध कवी रामधन सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करण्यात आल्या. काय आहेत या ओळी पाहूया. समाशील हो रिपू समक्ष तुम हुवे विनत जित नाही, दुष्ट कौरवने तुमको कायर समझा उतनाही. सच पूजो तो शरण में ही बसती दीप्ति विनय की, संधि वचन सन पूज उसी का जिसमें शक्ति विजय की. जाणून घेऊया त्या कवितेचा अर्थ. जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं, परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते, तसं तुम्ही आम्हाला समजू नका असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलाय. खरं तर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे. आज भारताच्या वायुसेनेकडून नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्याचे 3 महत्वाचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले. यात बालकोट, चकोटी, मुझफ्फरबाद येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून पहाटे 3:30 सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मिराज 2000 या 12 लढाऊ विमानाने पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी संघटनांच्या कंट्रोल रूमचाही नायनाट करण्यात भारतीय वायुदलाला यश आलंय. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. दरम्यान भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 350 दहशतवादी ठार झालेत, तर यामध्ये 325 अतिरेकी व त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक असे एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई दलाला यश आलंय. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. दिल्ली, नागपूर, सोलापूर, मुंबईसह राज्यभरात भारतीय सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले जात असून सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय. 14 फेब्रुवारी पुलवामा येथील अवंतीपुरा येथे दहशतवाद्याने CRPF ताफ्यावर आत्मघाती हल्ला केलेल्या या हल्ल्यात 40 भारतीय जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या खुरापती खूप झाल्या. भारताने आता चोख उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. पाकिस्तानात घुसून थेट गोळ्या घाला ही सर्व देशवासियांची भावना होती. मात्र आज वायुदलाने केलेल्या या कारवाईमुळे कुठेतरी ह्याला न्याय मिळाला आहे असे प्रत्येक देशवासियांकडून बोलले जाते. देशासह संपूर्ण राज्यभरात याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येत असून दिल्ली, नागपूर, सोलापूर, मुंबई, कल्याण येथे हातात तिरंगा घेऊन नागरिक भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत. कल्याण येथे शिवाजी चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत मिठाई वाटप करत भारतीय सैन्यांचे अभिनंदन केले. नागपूर येथे युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केलाय. देशाच्या सीमा चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात अशा विंद सावरकरांच्या ओळी आज खऱ्या ठरल्यात. जम्मू काश्मीर येथील पुलवामा भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन राठोड यांना वीरमरण आले. या हल्ल्यानंतर देशासह राज्यभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी केलेल्या या दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यावा
अशी मागणी देशवासियांकडून करण्यात आली होती. दरम्यान आज भारताने केलेल्या या एअर स्ट्राईक हल्ल्यानंतर शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे लोक मारले गेले त्याचं आता मला आनंद आहेच, पण माझ्या मुलाचं जे बलिदान गेलं देशासाठी ते व्यर्थ गेलं नाही. असंच प्रत्येकाच्या वडिलांना जे सैन्यामध्ये भरती आहे त्यांना प्रत्येकांना असंच वाटत असेल आणि वाटतच की आपल्या भारतातले शूर जवान त्या ठिकाणी शहीद झाले, त्यांचं बदला त्यांनी घेतलं, यात थोडा आनंदच वाटतो. तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायला लागलेत. जी सुरुवात 200 आणि 300 ने संपणारी नाही आहे सर. आज या बॅड हल्ल्यामध्ये माझ्या भावासारखे माझे जे 50 भाऊ शहीद झाले तर यांचा बदला 5,000 नाही, 5 लाखांनी सुद्धा नाही, पाकिस्तानाने नष्ट केला पाहिजे. कारण पाकिस्तान वारंवार ह्या घटना होत असतात, पाकिस्तानला ठोस कारवाई यावेळी जर आपण करू शकलो नाही तर मग कधी करू शकत नाही. MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाइज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्णमधील विद्यार्थ्यांनी पुणे येथील समाज कल्याण विभाग कार्यालय ते विधिमंडळ असा मोर्चा काढला. या मोर्चावर पुणे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. तसेच या लाठीचार्ज का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नसून आंदोलन करणाऱ्या 2000 विद्यार्थ्यांवर FIR दाखल करण्यात आली. दरम्यान या हल्ल्याचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जातोय. एकीकडे विरोधकांसह सामान्य नागरिकही सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध व्यक्त करतोय, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्णमधील आंदोलकांची भेट घेतली असून सरकारवर ते चांगलेच बरसले. 10 वाजता त्यांचं आंदोलन सुरू झालं. आम्ही स्वतः आमचे ACP स्वतः आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. कमिशनर आयुक्त अपंग कार्यातून अधिकारी आले, त्यांच्या ज्या मागण्याची पूर्तता केलेली आहे शासनाकडे पाठवलेली आहे, परंतु ते मानायला तयार नव्हते. आम्हाला 2-4 लेखी आदेश पाहिजे असं त्यांचा हट्ट होता. त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलो, ते म्हणले आम्ही रॅली काढतो मुंबईपर्यंत. आम्ही म्हणलो रॅलीला परमिशन नाही आहे तुमच्या, तुम्ही फक्त धरणे करणार एवढं तुम्ही लेखी दिलेलं आहे, तुम्ही धरणे करा आणि इथून निघून जा. मग तिथून ते समाज कल्याण आयुक्तापासून इकडे आलेले मोर्चा नजरेकडे आम्ही त्यांना सगळ्याला अडवलं. 3 गाड्या भरून स्त्री पुरुष आम्ही ताब्यात घेतो. तिथवर शांत होतो. 2:31 त्यांचे जे मोरे नावाचे त्यांचे पुढारी त्यांनी हातवारे इशारे करून त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये पोलिसावरून तुम्ही चालून चला पुढे चला आणि तुम्ही काय भिवू नका. मग एकदम 1,500-2,000 मॉब होता जे बॅरिकेडर्स उचलून आमच्या अंगावर टाकून आम्हाला खाली उचलून पुढे जातो. त्यावेळी ही भगदड झालेली आहे. लाठीचार्ज वगैरे काही कोणी केलेले नाही. एकतर आम्ही आमच्यापैकी कोणी कॅज्युअलिटी झाली असते किंवा आंदोलन. या मुलांचा सरकारला शाप लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. शिक्षकाची गरज आहे त्यांच्या साईन लँग्वेजेसमध्ये. आणि हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर देखील जर समजा अधिकारी ऐकत नसतील तर मला असं वाटतं काय उपयोग आहे का सरकारचा. आणि आज जे काही इथे लाठीचार्ज वगैरे काय झालाय त्यांच्यावरती मला असं वाटतं या मुलांच्या सरकारला नक्की शाप लागतील. दरम्यान आंदोलनाची दखल अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली असून सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला आहे. सरकार असं असंवेदनशील वागू शकतं याचा मला धक्का बसला असून हे फडणवीस सरकार नाही तर जनरल डायरेक्ट फडणवीस सरकार आहे अशी टीका त्यांनी केली. गेल्या 4.5 वर्षात केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने प्रत्येक आंदोलन चिरडून टाकले. या लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे पण या सरकारने तो हिरवून घेतलाय. तर पुण्यातील कर्णमधील तरुणाच्या मोर्चावर अमानुषपणे लाठीचार्ज करणं हे निषेधार्थ बाब आहे. राज्यातील फडणवीस सरकार नसून हे जनरल डायर सरकार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधलाय. पुणे जिल्ह्यातील कर्णमधील तरुण तरुणी आपल्या काही मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. बोलूही न शकणारे हे तरुण अत्यंत शांतपणे आपल्या मागण्या घेऊन शासन दरबारी आले. त्यांच्यावर लाठी हल्ला करण्या इतपत पोलिसांची मजल जातेच कशी. या राज्याने सक्षम गृहमंत्री असावा अशी आमची पहिल्यापासूनच मागणी आहे. ते वारंवार खरे ठरत आहे. कर्णबधीर मुलं आणि मुलींनी त्यांच्या हक्कासाठी न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढला आणि ह्या असंवेदनशील सरकारच्या पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर लाठीचार्ज केला. मी धिक्कार करते ह्या गोष्टीचा आणि माननीय मुख्यमंत्री जवाब दो. तुम्ही आज राज्याचे होम मिनिस्टर आहात, गृहमंत्री आहात. गृहमंत्रालयाने हे अतिशय चुकीचं आपल्याला लाजवणारं काम केलं, ह्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे नाहीतर माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. शांतपणे मोर्चा करणाऱ्या मुलांनी असा कोणता गोंधळ घातला की ज्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागले. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री पूर्णतः अयशस्वी ठरले आहे. त्यांनी आजच्या प्रकारानंतर तातडीने राजीनामा द्यायला हवा अशी खरखरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आरोपी विद्यार्थ्याला हे कळताच त्याने त्याच्या 3 साथीदारांसह क्लासमध्ये जाऊन संबंधित शिक्षकांना पिस्तूल दाखवत शिक्षकांसह विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिली. खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलीस मनमीत तिवारी या मुलाने तू माझ्याशी मैत्री कर आणि मला ढांगू येथे भेटण्यासाठी ये असे सांगितले होते. सदरची बाब मुलीने शिक्षकास सांगितलं, त्यावेळी त्या सरांनी त्या मुलीस डहाणू येथे जाण्यास व मैत्री करण्यास मज्जाव केला. सदरची बाब मनमीत तिवारीच्या लक्षात आल्याने त्याचा राग मनात धरून मनमीत तिवारी या विद्यार्थ्याने आपल्या काही मित्रांना घेऊन सदर शिक्षक आणि त्या मुलीस आपल्या कमरेस असलेले रिव्हॉल्वर आणि राऊंड दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी एका डॉक्टरला सोप दिल्याची घटना औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यात घडली. यावेळी मनसैनिकांनी डॉक्टरला मारहाण करून त्याच्या अंगावर काळी शाई फेकून त्याचा या कृत्याचा निषेधही केला. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान राजकीय बळी असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर या डॉक्टरने टीका केली असून शत्रुघ्न थोरात पाटील असं मारहाण झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. दरम्यान मनसैनिकांनी या डॉक्टरांवर शाई देखील फेकली. माझी चूक झाली, मला माफ करा अशी विनंती हा डॉक्टर करत होता. मात्र मागे पुढे न पाहता मनसैनिकांनी त्याला मारहाण करत राज ठाकरे विरोधात शिवराज भाषा वापरल्याबद्दल जाब विचारला. दरम्यान पाकिस्तान एक शत्रू आहे असं वातावरण सतत उभं करायचं. तसेच पुलवामा हल्ल्यात जे शाही जवान शहीद झाले त्यांची माहिती पुढे येईलच, मात्र ते राजकीय बळी ठरले असा भराभर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.
जो आजार आहे हा नेमका आजार काय आहे? MPRT म्हणजे मॅन्युअल थायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? आता डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.